नाना पटोले द्वारा आज नागपुर में पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाददाता किया। इस दौरान सत्यपाल मलिक द्वारा दिए गए बयानों पर नाना पटोले ने अपनी प्रतिक्रिया साझा करते हुए कहा कि नरेंद्र मोदी सरकार देश के लिए घातक है। कि ज्या पद्धतीन केंद्रातलं नरेंद्र मोदीच भाजपचं सरकार जे आहे ते सरकार देशासाठी किती घातक आहे असं त्यांचेच राज्यपाल असलेले मलिक सत्यपाल मलिक जी जे सांगतात आहेत। ज्यावेळेस त्यांनी तर त्यांचं एक व्हिडिओ मी पाहत होतो मधल्या काळामध्ये की त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस जेव्हा आमच्या मिलिटरीच्या लोकांना जे आत्मघाती दस्त्यापासून काश्मीरमध्ये मारण्याचा प्रयत्न होणार आहे हे जेव्हा राज्यपाल महोदय ज्यावेळेस सत्यपाल मलिकांना कळलं आणि त्यांनी जेव्हा प्रधानमंत्र्यांना फोन लावला तर ते जंगलामध्ये सफारी करत असताना प्रधानमंत्री होते आणि त्याच्यानंतर ते त्यांच्याशी प्रधानमंत्री बोलले तर कुछ करो मत शांत रहो असं त्यांना सांगितलं। हे खऱ्या अर्थानं वेदनाकारक आहे आणि त्याच 2019 घटनेचा भाऊ करून एक मुंडी काटेंगे तो हम 100 मुंडी लाएंगे असं हे नरेंद्र मोदीजींनी त्यावेळेस केलं आणि 2019 खोट्यापणानं लोकांना खोटी भूमिका दाखवून पुन्हा ते निवडणूक जिंकण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं। सत्यपाल मलिकांनी त्यांच्या वस्तुस्थितीला त्या ठिकाणी मांडलेलं आहे त्यामुळे अनेक प्रश्नाच्या बाबत सत्यपाल मलिक जे सांगतात आहेत त्यामुळे देशासाठीही घातक असलेलं नरेंद्र मोदीचं सरकार त्याबद्दलचं ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन आज महाराष्ट्रामध्ये काल या परवापासून ते आलेले आहेत। मी काल आजच पेपरला त्यांच्या बातम्या वाचत होतो पण भयानक आहे की ही जी परिस्थिती आज आहे की देशाचे म्हणजे कुंपणच शेतखाते अशा पद्धतीचं आज प्रधानमंत्र्यांच्याबद्दलची नरेंद्र मोदीची आणि त्यांच्या मंत्रिमंडळाबद्दलची जी काही भूमिका त्यांनी मांडलेली आहे ती देशासाठी घातक आहे अशा पद्धतीचं चित्र आहे आणि देशवासी आता या सगळ्या प्रकरणामुळे जागे झालेले आहेत।